आज मी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. शिक्षणाची अखंड पेटली मशालाती शिका संघटित व्हा संघर्ष करा मुखिनारा राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महायोद्धा अभिजातांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वतेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांनी शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून महाहानी स्वीकारावी लागली. त्यांनी अस्पृश्य दीनदलितांच्या जीवनाचे उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा संघर्ष करा असा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब दीनदलित समाजाच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलन व सत्याग्रह केले. डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्चनीच भेदभाव समर्थन करणाऱ्या अनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या दहन केल्या. त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात दीनदलितांना प्रवेश मिळावे म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या 14 तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने धिकारलेल्या समाजासाठी ते आशेचे किरण ठरले. त्यांनी मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता ही वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाज प्रबोधनाची बहुमूल्य कार्य केली. स्त्री शिक्षणाचा सदर पुरस्कार केला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव ज्ञानसंवादी तपस्वी अमोद्य वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 साली काळाच्या पडद्याआड गेले. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्मृती चैतन्य देत आहेत. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील मऊगाव येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांच्या बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने MA PhD या अर्थशास्त्र विषयावर पदव्या मिळवून ते बॅरिस्टर बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूस मिळवून देणारे अलौकिक म्हणून ओळखतो. महार सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश मनुस्मृती दहन हिंदू काळेबिल अशी इतर सामाजिक कार्य त्यांनी केले. स्त्री वर्ग शेतकरी मजूर पदातील सामाजिक समतेला दाखवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीयांसाठी जातीविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म शिकवला. धन्यवाद. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर
डॉक्टर जगात एक होता। दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे राणा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान। चौदार तळ्याचा केला सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन। अशा या महामानवाला करतो मी नमन, करतो मी नमन। स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेला गुलामगिरीचा शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच आपल्या अलौकिक विद्वतेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपला देह गोरगरीब जनतेच्या दीनदलितांच्या सुखासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजासाठी आणि देशसेवेसाठी चंद्रना समान झिजवला, असे महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू येथे झाला। 14 एप्रिल 1891 साली वडील रामजी आंबेडकर व आई भीमाबाई आंबेडकर यांच्या पुढे झाला, त्यांचे नाव भीमा ठेवण्यात आले। 19व्या शतकाचा काळ गोरगरीब दलितांसाठी फार भयानक होता। सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात नव्हते, धार्मिक मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, कारण जातीभेदाचे वारे दूरवर पसरलेले होते। अनेक वर्षात चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय करणारे समाज बांधव खायला भाकरी व प्यायला पाणी मिळणेसुद्धा कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे डोळ्यातले अश्रू पुसण्याचे काम, त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला। त्यांनी गोरगरीब, दीनदलित, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती। ती वाचनाची आवड भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला आहे, यात तीळ मात्र शंका नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला। 6 डिसेंबर 1956 त्यांचे महानिर्वाण झाले, मात्र ते पद्दलित समाजाला भीम शक्ती प्रदान करून गेले। त्यांच्या या कार्यास कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। चौदा एप्रिल भारतीय संविधान शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। बाबासाहेबांचा जन्मदिवस वडील रामजी व माता भीमाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महूगाव या ठिकाणी झाला। आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूच्या आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, असे प्रकार व्यक्तव्य करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी दलिताच्या उद्धारणाकरिता आणि भारतातील मांग असलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपले संपूर्ण जीवन वाहून दिले। ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धारकर्ता प्रसिद्ध आहेत। जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही, जो मनुष्य भीतो तो आधीच मेलेला असतो, असे मनात दलितांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांच्या सियाचा वाटा आहे। वंशीयासाठी शोषियासाठी जे कायम खबीरपणे उभे राहिले बाबासाहेबांचा जन्मदिवस, भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती जगातल्या 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केली जाते। जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते, पण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते। त्यांचे वडील ब्रिटिश भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तिथेच त्यांनी मराठी व इंग्रजी शिक्षण घेतले। बाबासाहेब 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले। 1906 त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई यांच्यासोबत झाले। 1907 मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली। 1912 त्याच मुंबई विद्यापीठामधून
राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून BA ची डिग्री संपादन केली। यानंतर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या। आपल्या अनुयायांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष कर असा जबरदस्त संदेश दिला। 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला। 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवत। चौदा एप्रिल हा भारतीयांचा प्रमुख उत्सव आहे। 14 एप्रिल म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, यालाच भीम जयंती असेही म्हणतात। भारतात तसेच जगभरात भीम जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। बाबासाहेबांचे अनुयायी या दिनाला समता दिन म्हणून साजरे करतात। डॉक्टर आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते। बाबासाहेबांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केले। डॉक्टर आंबेडकर दीनदलितांच्या न्यायासाठी दिवस रात्र झटत होते। त्यांनी समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, वाचाल तर वाचाल असे गुरुमंत्र दिले। समाजाला शिक्षणाची महत्त्व समजवून सांगितले। हिंदू धर्मात सर्वांना समानतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली। एवढं बोलून मी आपले 2 शब्द खतम करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सागरांचे पाणी कधी आटणार नाही, बाबासाहेबांची आठवण कधी मिटणार नाही। अरे हजारो जन्म काय आपल्यासाठी, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। आज मी दीनदलितांचे कैरवर शिका संघटित आणि संघर्ष करा हे दिव्य संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील मऊ गाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईंचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेबची घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मॅट्रिकपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले। बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांचे प्रमुख बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ MHD ची पदवी घेतली व इंग्लंडला जाऊन त्याने कायद्याचा खूप अभ्यास केला। भारतात परत आल्यावर अप्रश्य म्हणून होणारा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहन झाला नाही। त्यामुळे 1920 साली त्याने राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने मुकनायक हे प्रशिक्षक सुरू केले। एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत।